मी ओरिजिनल मराठ्यांच्या अवलादीचा, भिडा म्हटलं तर चटणीला पुरणार नाहीत, मनोज जरांगे भडकले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मागील काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराठीत उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणस्थळाकडे जाण्यासाठी काही मराठा आंदोलक निघाले, पण वडीकोत्री या गावात त्यांना अडवण्यात आलं. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी इशारा दिला आहे, मी ओरिजिनल मराठ्यांच्या अवलादीचा आहे, मी भिडा म्हटलं तर चटणीला पुरणार नाहीत, असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. मनोज जरांगे म्हणाले, त्यांनी रस्ता बंद केला आहे, काही फरक पडत नाही, ते रस्ते भुजबळ आणि फडणवीस यांनी बंद केले आहेत. त्यांचं तोंड बघू नये, तुम्ही आमच्या तरुणांना मारलं आहे, शेवट मी आंदोलन संपल्यावर करेल, मी ओरिजिनल मराठ्यांच्या अवलादीचा आहे. त्यांनी रस्ता बंद केला तो महामार्ग आहे, हेच मराठा समाजानं केलं असं तर मराठे जातीयवादी म्हटले असते. मी भिडा म्हटलं तर चटणीला पुरणार नाहीत. छगन भुजबळला दंगल घडवायची आहे, त्यांना पोलिसांच्या काठ्या खायच्या आहेत, त्यांनी सुरुवात केली, शेवट मी करणार. ओबीसी मराठा वाद नाही, गावखेड्यात एक आहे, तिथला पी आहे पोलीस निरीक्षकला, पण मस्ती आली आहे, जातीवाद करत आहे, आमच्या मुलांना त्रास देत आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अंतरवाली सराठी.